मातृभूमीच्या रक्षणार्थ जम्मू काश्मीर मधील दुर्गम भागातील सीमेवर कार्यरत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावातील जवान राहुल आनंद भगत परक्यांबरोबर मुकाबला करत असताना रविवारी रोजी सायंकाळी वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी शहीद झाल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे. 2 ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने देशभरात पाळण्यात येणाऱ्या अहिंसा दिनाचं राहुल भगत यांना वीरगती प्राप्त झाली आहे. दरम्यान शहीद राहुल भगत यांच्या मागे पत्नी मुलगा आई व वडील असा परिवार असल्याची माहिती महाड उपविभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिलेली आहे.